काल गृहनिर्माण आणि दुग्ध विकास म्हणणं माझा मी फॉर्म भरला. आज छाननी होती आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बँकेत निवडणुकीच्या असं करता बँकेत एक अकाउंट उघडावं लागतं इलेक्शनचं ना, इलेक्शनचं. त्याकरता आलो मी, सह्या केल्या. आणि येत असताना मला ईडीची जी 2016 साली ही चौकशी बँकेच्या संदर्भात जी आली, त्यांनी मला सर्किट हाऊसला हे दिलं हातात. आणि या अगोदरसुद्धा आम्ही मागणी केली होती की एवढी चांगली नावरूपाला आलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक BCC बँक सातारची, अनेक पुरस्कार ह्या बँकेला मिळाले, अनेक लोकांचं योगदान आहे, म्हणजे यशवंतराव चव्हाण असतील, आबा किसनवीर आबा असतील, त्यानंतर विलास काका, लक्ष्मणराव तात्या, बिलारी गुरुजी, जवळपास अनेक वर्ष ज्यांनी चेअरमन ते आदरणीय पाटील साहेब, म्हणजे असे अनेक या बँकेला, म्हणजे लोक बँकेत लोक डायरेक्टर म्हणून चेअरमन म्हणून ह्या संपूर्ण लाभले या बँकेने. पण का कुणास्तव नेमकं आणि ह्या काळातच जे लोन दिलं गेलं होतं या बँकेच्या माध्यमातून, जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना, तर हे कुठल्या म्हणजे हे जे लोन जे दिलं गेलं आहे ह्या बँकेने दिलं आणि पुन्हा BCC बँकेने सुद्धा दिलं, ईडीने आज तिथं त्यांची संपूर्ण ते ईडीच्या ताब्यात त्या आहेत, कारखाना असल्याने मी माहिती मागितली. कारण की डायरेक्टर या नात्याने मी सुद्धा जे काय कारवाई होईल ते मलासुद्धा लागू होतं. आणि आजपर्यंत मी काय जपलं असेल तर तत्त्व जपले, आणि त्यामुळे मी बँकेचे CEO सरकारी साहेबांना विचारलं की अनेक जे कर्ज दिलं तर त्याची मला माहिती मिळावी, जसं त्यांना आम्ही अर्ज पण दिला आहे, जेवढे चेअरमनांना चेअरमन साहेबांना विचारून त्या मला माहिती देतील. चेअरमन साहेबांनी जर समजा त्यांना विचारलं, समजा त्यांनी जर होकार दिला नाही ते म्हणजे 29 तारखेला मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये तुमचा तुम्ही जी मागणी केली त्याचं माहितीची मिळावी म्हणून, तर ते आम्ही ठेवू आणि तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे. पण मला काळजी एवढीच वाटते की ह्या अगोदरसुद्धा अनेक बँका ज्या BCC बँका असतील, ह्या संपूर्ण किंवा सहकारी बँका असतील, खास करून BCC बँका ज्या संपूर्ण त्या त्या जिल्ह्यातलं शेतकऱ्यांची किंवा त्या त्या भागातल्या लोकांची, सर्वसामान्य लोकांची जी अर्थवाहिनी असते, अशा बँका जेव्हा मोडकळीत निघतात किंवा लिक्विडेशनमध्ये निघतात किंवा अडचणी देतात, तर त्याचा ती गंभीर तिथं फार मोठी गंभीर भाग म्हणजे प्रश्न निर्माण होतो. कारण ह्या बँका कोणाच्या मालकीच्या नाही आहेत, डायरेक्टरांच्या मालकीच्या नाही आहेत ह्या बँका. हे प्रत्येक डायरेक्टर लोकांनी कोणी असू दे त्यांनी ते समजून घ्यावं, जे त्यांना वाटतं की ही बँक आपल्या मालकीची आहे, ही तुमच्या मालकीची कधीच नव्हती आणि कोणाच्याच नाही. ही बँक जी असती सहकारी बँका ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे किंवा जे जे सभासद असतात त्यांच्या मालकीची बँक आहे. तुम्हीसुद्धा जे डायरेक्टर लोक जे निवडून जातात ह्या बँकांमध्ये किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीमधनं जे जातात, जिल्हा कॅटेगरी असेल किंवा विकासच्या कॅटेगरी असेल, यांनीसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही तुम्हालासुद्धा तिथं ह्या बँकेत एक डायरेक्टर म्हणून पाठवत, ती शेतकरी वर्गातले जे लोक आहेत जे सभासद आहेत ते पाठवत असतात.
त्यामुळं पैसा हा शेतकरी वर्गातल्या सभासदांचा, बँक त्यांच्या मालकीची, तुम्हाला तिथं पाठवणंसुद्धा त्यांच्यामुळं तुम्ही हे ह्या इथं डायरेक्टर म्हणून तुमचं त्या पार्टीवरती चेअरमन, व्हाईस चेअरमन किंवा डायरेक्टर म्हणून हे नाव लागलेलं असतात त्यांच्यामुळं, त्यामुळं कुठल्याही व्यक्तीमुळं ती बँक नाही आहे ह्या डायरेक्टर किंवा चेअरमनमुळं, तर ती जी ही जी बँक आहे आणि अशा ज्या सहकारी संस्था आहे ह्या सभासदांमुळं आहेत. आणि हे जे आमच्यासारखे डायरेक्टर चेअरमन फिरमन जे आहेत ना, हे सुद्धा ह्या शेतकरी आणि शेतकरी सभासद आणि सभासदांमुळे आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला तिथं डायरेक्टर म्हणून पाठवतात तेव्हा प्रत्येकाची जबाबदारी असते की शेतकऱ्यांनी तुम्हाला तिथं त्यांचं प्रतिनिधी म्हणून जेव्हा पाठवतात त्यावेळेस त्यांचा तुम्ही त्या त्या शेतकरी वर्गातल्या त्यांचं जे जो फंड असेल, त्यांचा जो पैसा जो गोळा त्यांनी केला आहे आणि ज्याच्या आधारावर ही बँक जी उभी आहे, तर त्यांच्या पैशाचं जपणूक करण्यासाठी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फायदा करून देण्यासाठी हे प्रत्येक डायरेक्टरचं हे असतं, कर्तव्य असतं. आणि जेव्हा मी आज माझ्या कुठंतरी मला सांगण्यात आलं, माझ्याकडे वाचण्यात आलं नाही कारण की मी बघा महत्त्वाचं समजत नाही असं कोण काय बोललं त्याला, पण ज्या वेळेस विश्वस्त म्हणून जेव्हा जसं इतर लोकांना पाठवलं ह्या बँकेत डायरेक्टर म्हणून सभासदांनी, तसं मला देखील पाठवलं. आणि त्यामुळं मी कुठल्या दबावाखाली दबाव टाकून ह्या बँकेत आलेलो नाही आणि ती माझी पद्धत नाही. इथं मला लोकांनी पाठवलं, त्यांच्या संपूर्ण त्यांचा जो पैसा आहे, त्यांचं जे मालमत्ता आहे, ह्याची देखरेख करण्याकरता पाठवलं असेल. इतर लोकांना त्याच्याबद्दल विसर पडला असला तर मला पडलेला नाही आहे. त्यामुळं मी दबाव टाकून इथं आले, बँकेत आलेलो नाही आहे आणि मी जागा अडवलेली नाही आहे. किंबहुना ज्या वेळेस लोन दिलं गेलं त्यावेळेस मी पहिल्यापासून आवाज उठवला आहे, आणण्याच्या वेळेस पहिल्यापासून. ज्या वेळेस ह्या कारखान्याचं जेव्हा सहकारी तत्वावरती कारखाना होता त्यावेळेस हे जेवढे डायरेक्टर आहेत ना इथं, किंवा त्यावेळेस होते नव्हते मला माहीत नाही, पण मला वाटते की बरेचसे होते किंवा त्यांचे त्यावेळेस त्यांच्या घरातलं को म्हणजे जे लोक होते, तर त्यावेळेस एकमेव उदयनराजे होतात किंवा एखादं दुसरं असेल मला माहीत नाही, माफ करा जर म्हणजे ते बाबतीत मला माहिती नसली नाही म्हणून, पण मी उघडपणे आवाज उठवला होता की ह्याचं खाजगीकरण होतं आहे. आणि ह्या शेतकऱ्यांच्या जीवावरती स्थापन झालेल्या ज्या संस्था आहेत ह्याच्यातला जो पैसा आहे तो पैसा लोन देऊन जर कोणाला तरी देत असाल, तुम्ही देत असाल आणि त्याच्या त्या ते लोन देऊन ह्याच्याकरता देत दिलं जात असेल की त्या त्या ज्या सहकारी संस्था असतील, जे कारखाने असतील किंवा जे काय जे कारखाना असेल त्याचं खाजगी एखाद्या कुठल्या खाजगीकरण होण्याकरता हितून लोन घ्यायचं आणि त्या पैशांनी तो कारखाना काडी मोलाच्या किमतीत विकत घेण्याकरता जर लोन दिलं घेत गेलं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. अजून नाही ना काय थांबा ना. आणि हे मी त्यावेळेस पण मत माझं मत व्यक्त केलं होतं, आज किती जरी केलं तरी लोन हे दिलं गेलं आहे. मी जागा अडवली जे म्हणतात आहे ठीक आहे, त्याच्याने मला काय फरक पडत नाही, पण तुम्ही नाही ना अडवली जागा, पण तुम्ही एक केलं. मी जागा अडवली हा तुमचा कोणाचा ज्याचा कोणाचा आरोप असेल, बिनबुडाचा संकुचित बुद्धीच्या प्रमाणे आरोप असेल, पण तुम्ही जागा अडवलेला नाही असं
आमचं माझं मत आहे, कोणी जागा अडवली नाही असं माझं मत आहे. पण जेव्हा तुम्ही जर जागा अडवली नसेल दबावापोटी म्हणा किंवा ह्याच्यापोटी, मग ते लोन मंजूर करताना शेतकऱ्यांचं हिताचा विचार का केला नाही, का विचारणा केली गेली नाही की हा सहकारी तत्वावरचा कारखाना ह्याचं खाजगीकरण होतं आहे आणि त्यालाच आपण लोन देतो आहे, का असं का विचार आला नाही मनात? म्हणजे उद्या हा झाला एक कारखाना, म्हणजे ह्या जिल्ह्यातले जेवढे सहकारी तत्वावरती जास्त जे शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने, म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने, शेतकऱ्यांच्या मालकीची ही बँक, तुमच्या मालकीची नाही शेतकऱ्यांच्या मालकीची, ह्या शेतकरीन तुम्हाला पाठवलं तर तुम्हाला मला पाठवलं त्यांची मालमत्ता जपण्याकरता, जर हाच पैसा तुम्ही वेगवेगळ्या ह्या जिल्ह्यात जेवढे सहकारी कारखाने आहेत जर हे जर असं जनरेशनला लोन दिलं ह्या कोणाला असेल तो गुरु कमोडिटीचा कोणतरी त्या काळात म्हणलं कळायला पाहिजे होतं. गुरु कमोडिटीचा गुरु कोण? मी विचारलं गुरु कमोडिटीचा गुरु कोण ते तरी कळू द्या, त्याचं उत्तर अद्याप आम्हाला मिळालेलं नाही. लोक उत्सुक आहेत, खास करून त्या भागातले त्या कारखान्याचे सभासद आहेत, त्यांचे पैसे त्यांनी शेजपोटी ते सुद्धा त्यांना ते हे नाही. ह्या बँकेतनं खाजगीकरण करण्यात त्यांचे पैसेसुद्धा त्यांना परत दिले नाही. त्यांना निदान प्रायव्हेट जरी केलं तर त्यांना प्रायव्हेट तुम्ही मेंबर्स मिनिमम, मला वाटतं प्रायव्हेटचं व्याख्या म्हणजे मिनिमम 7 मेंबर्स ना पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता, पण त्यांना सभासद तरी करून घ्या ना. प्रायव्हेट आहे ना मिनिमम 7 ना, बरोबर ना, 7 लागतात ना, तुम्ही घ्या सगळ्यांना, घ्या त्यांना त्याच्यात पार्टनरशिप का जे असतं प्रायव्हेट लिमिटेडमध्ये त्यांना सभासद त्यांचे तिथं पैसे वर्ग करून घ्या, ते पण नाही. म्हणजे एवढं काय मला म्हणजे ते मला क्यू येते हो, मला म्हणजे कसं बोलू, मी काय चाललंय मला माहीत नाही. आणि मी जेव्हा बोलतो मी खरं बोलायला जातो लोकांच्या हिताचं बोलतो तर मला मी दोषी पडत ठरतो, मला काय फरक पडतो आहे मला सांगा. होला हो मिळवायला मला काय त्याचं काय अक्कल लागते का? मी हे बोलत असताना ह्याच्यात माझा स्वार्थ काय मला सांगा, काय तो मला त्या कारखान्याचं काय सभासद बनायचं आहे का? ह्यांच्या त्यांच्या त्यांच्या जेवढे कारखाने आहेत मला कुठल्याही कारखान्याचं सभासद बनायचं नाही, आणि त्यांनी मागं जरी लागले तरी मी घेणार नाही. पण याचा ह्याचा असा अर्थ होत नाही ना की तुम्ही सहकारी संस्था स्थापन करा, त्याचं गिळंकृत करा, त्या लोकांना सभा जे शेतकरी वर्ग आहे ज्यांच्यामुळं तुम्ही लोक सर्वजण हे जे जिल्ह्यातले ह्याच काय सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातले लोक जे कोण जे असतील DCC बँक असेल नाहीतर मग तुमचे पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका आमदार खासदार हे ह्यांच्यामुळं तुम्ही त्या पदा त्या त्या पदावरती आहात कमाल आहे. जोपर्यंत जास्त तोपर्यंत शेतकऱ्यांचं बेंबीच्या देठापासून की आम्हाला एवढं बोलणार की म्हणजे समोरच्याला वाटायला पाहिजे की वा किती मोठी तळमळ आहे बाबा. आणि खऱ्या अर्थाने तळागाळातल्या लोकांना जास्तीत जास्त त्यांचं त्यांचं प्रगतीपथावरती हे नेऊन सोडणार. पण बघा ही प्रगती अशी असती, प्रगती ह्याला अधोगती म्हणतात. जेव्हा त्याच तळागाळातल्या लोकांना जास्तीत जास्त गाळात घालण्याचं काम जेव्हा होतं हे होऊ नये ह्याच्याकरता मी ह्या बँकेत आहे. मला काय इथनं लोन एकही घेणार नाही, मला काय त्या ह्याच्यात काय त्याला म्हणतात तुमच्या कुठल्या चेअरमन जे म्हणतो ना किंवा कुठल्या ह्या मोठ्या पदावरती अजिबात स्वारस्य नाही. मागंसुद्धा मी होतो मागच्या ह्याच्यात, म्हणून अनेक वर्ष ज्यांनी जागा अडवल्या होत्या त्यांना सांगितलं की हे सुद्धा बँकेचे डायरेक्टर बॉडीमधले मध्ये असे बाकीचे लोक आहेत, म्हणून 4 लोक चेअरमन झाले नाहीतर अन्यथा कधी अध्यक्ष झाले नसते. प्रश्न त्याचा नाही कोण त्या पदावरती, पण त्याचा उपयोग तरी व्यवस्थित करा ना. महाराज साहेब,
ज्या पद्धतीने आता हे गुरु कमोडिटी कारखान्याला कर्ज दिलेलं आहे ते कायदेशीर असल्याचं म्हणणं आहे. माझं म्हण एक म्हणजे एक लक्षात, मी म्हणजे काय, मी म्हणजे कोण, माझा काय संबंध आहे, माझा संबंध काय आहे, तुमचं म्हणणं नका म्हणू, माझं म्हणणं आहे. इथं काय लिहिलं आहे, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. माझं स्पेलिंग काय आहे, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट एका नावाचं. माझं नाव उदयनराजे आहे. जर त्याच्यात तथ्य नसतं, ठीक आहे, आता कोण म्हणणार ते काय राजकारण असेल, इथे हे राजकारण म्हणजे खऱ्या अर्थाने गजकरण आहे. मी त्याला भीक घालत नाही आणि कधीच घालणार नाही आणि घातली पण नव्हती, सत्ता कोणाची पण असू दे, पण जे खरं आहे ते खरं आहे ना. आता ह्याला जर तुम्ही म्हणला पांढरा रंग आहे, काळा रंग आहे, तर हा काळा रंग आहे का, हे काय निळं आहे का, हिरवं आहे, मग सगळ्याची तुम्ही व्याख्या बदलणार आहात का, ते काय उदयनराजेंच्या हातात आहे. जर ह्याच्यात तथ्य जर नसतं तर ईडीची चौकशी किंवा ईडीनी तिथं काय केलं, त्यांनी नोटीस, द एन्फोर्समेंट डायरेक्टरेट हॅज इश्यूड अ नोटीस टू सातारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक अँड पुणा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक ऑर्डरिंग दॅम टू फर्निश डॉक्युमेंट्स रिलेटेड टू द लोन ग्रांटेड इन कनेक्शन विथ जरंडेश्वर शुगर मिल. द एन्फोर्समेंट डायरेक्टरेट हॅज इश्यूड अ नोटीस टू द सातारा DCC अँड पुणा DCC बँक इन कनेक्शन विथ द जरंडेश्वर शुगर मिल. द नोटीस हॅज कॉज अ स्टर इन द कोऑपरेटिव्ह सेक्टर. द एन्फोर्समेंट डायरेक्टरेट हॅज लास्ट वीक सीज्ड द जरंडेश्वर कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी नियर कोरेगाव, म्हणजे ताब्यात घेतली ईडीने, रन बाय अ रिलेटिव्ह ऑफ जे काय डेप्युटी जे असेल ते वाचता येत नाही कोण, CM का काहीतरी, इन कनेक्शन विथ अन अलाइज्ड ₹25,000 crore फ्रॉड इन स्टेट कॉपरेट. हे काय माझं आहे, मी माझा काय संबंध आहे, म्हणजे अरे थांब रे एक मिनिट, राजकीय राजकीय दबाव सांगितलं ना एकदा, एकदम उशीर यायचं आणि मग परत म्हणायचं राजकीय दबाव राजकीय दबाव, येण्यासारखं काहीतरी तुम्ही पण बोलताय, चौथा स्तंभ आहात तुम्ही लोकशाहीचा. ज्ञान प्रश्न विचारताना बोलताना थोडंसं भान ठेवत जावा, कारण की आम्ही इथं जे बोलतो ते तुम्ही सगळ्या सगळ्या शेतकरी वर्गापर्यंत नेण्याचं काम तुम्ही करत असता, तुमचे मीडिया करत असतो, आमच्यापेक्षा कित्येक पटीन तुमच्या लोक मीडियाची जबाबदारी आहे. समजा उदयनराजे खोटं बोलत आहे तर खोटं किती बोलत आहे हेच तुम्ही सांगितलं पाहिजे आणि खरं किती बोलत आहे हे सांगितलं पाहिजे. आता सगळे शेतकरी देशोधडीला मिळतील. सातारा डिस्ट्रिक्ट DCC बँक हॅज गिव्हन अ लोन ऑफ 96 crore टू रिलेटिव्ह ऑफ XYZ फॉर पर्चेसिंग ते आहे इथं ऑन प्रायव्हेट बेसिस. ED इज नाऊ ट्राईंग टू फाईंड आउट द बेसिस ओ विच द लोन वॉज ग्रांटेड. द ED इज सेट टू हॅव ऑर्डर्ड द बँक टू फर्निश डॉक्युमेंट सबमिटेड टू गेट द लोन. बँक ऑफिशियल्स हॅव सो फार डिक्लाइंड द कमेंट ऑन द, म्हणजे बँक ऑफिशियल्स आत्तापर्यंत हॅव सो फार डिक्लाइंड टू कमेंट ऑन डेव्हलपमेंट. का त्यांनी सांगितलं पाहिजे ना, आ हे सांगत नाही. आता हे CEO ऑफिशियली त्यांनी सांगितलं पाहिजे ना, डायरेक्टर नाही सांगत ते गोष्ट वेगळी, पण तुम्ही CEO म्हणून त्या त्या बँकेच्या लोकांनी सांगितलं पाहिजे, कारण की रिकव्हरी जे निघणार आहे ती सगळ्या डायरेक्टर बॉडीवरती निघणार आणि त्याच्यातला मी एक भाग आहे. माझ्यावरती कशाला, जर मी त्याचा माझा काय संबंध नसेल तर माझ्यावरती ज्यांच्यावरती काढायची तुम्ही काढा रिकव्हरी अलॉंग विथ द पुणा डिस्ट्रिक्ट बँक. Four other banks had given loans for purchase of Jarandeshwar factory. It is learned that the notice was issued accordingly. District Central Bank Chairman कोण आहे आता काय जे असतील नाव पुसट दिसते काय माहीत नाही कोण असतील ते. बहुतेक जागा ज्यांनी अडवलेली नाही तेच असणार, आमच्यासारखी जागा अडवलेल्या पैकी नसणार. Currently in BJP but the bank under the control of NCP. Now that ED has issued a notice to the bank, there is a stir in the entire cooperative sector, including in district. Control NCP-cha aso ani chairman kiwa je asel te, je BJP-cha aso. Kon tita paksha viksha mala kay mahit nahi. Pan hyachyat chaukashi hon ani jeni kelay, त्यांच्या रिकव्हरी तर निघणार. वकील साहेब ते आपलं आपण ऑलरेडी दिलं आहे,
त्यातनं बघा, नाहीतर मग आता ह्यांचं काय मला माहीत नाही, ह्यांनी सगळ्यांचं हे आता नाहीतर हे म्हणणं ह्यांचं पडतं की इथं जागा अडवली आहे, त्यापेक्षा आता लवकर जाऊ, कारण की ह्यांनी जर रिकव्हरी निघाली तर बहुतेक आता राजवाड्यासमोर आपल्या तिथं जागा अडवून ठेवू, वाडगे घेऊन बसू नाही तर हीच आता ह्यांच्यामुळं सगळ्या शेतकरी वर्गाची अवस्था होणार आहे. महाराजसाहेब, ज्या पद्धतीनं ह्या बँकेचं कर्ज प्रकरणाबाबतीतलं ईडीची चौकशी लागली, तसं इतर कर्ज प्रकरणं असतील काय? मला बाकी काय माहीत नाही, जे प्रश्न विचारायचे आहेत ना, जे ते उत्तर कोणी दिलं पाहिजे, मेन कोण आहे? एक तर तुम्ही सीओनला विचारा, ते सांगतील. मी डायरेक्टर आहे, साधा डायरेक्टर. मेन कोण आहे? चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांना विचारा. माझ्या काय आम्ही साधारण एक समजत नाही. जेव्हा तुम्ही म्हणता पारदर्शक कारभार हवा, बरोबर, मग चर्चा तर झाली पाहिजे ना का? नाही साधं मला सांगा, त्याच्या कमिटीज असतात कुठल्या? त्या कमिटी नाही नाही एक्झिक्युटिव्ह नाही, काय काय म्हणतात त्याला, म्हणजे सगळ्या डायरेक्टरांची इन्व्हॉल्वमेंट घ्या ना त्याच्यात. आम्हालासुद्धा डायरेक्टर म्हणून मत मांडण्याचा अधिकार आहे का नाही? एखादा आम्हाला विषय पत्रिकेवरती आमचा विषय घ्यायचा असेल, कसं करणार? हां, कार्यकारिणीची बैठक. आता कार्यकारिणी, आता कार्यकारिणी मी सगळ्यांना करणार ना, कशाला चार पाचच पाहिजे, पाच सहा हीच पाहिजे, मग ते ठरवणार का? मग आम्ही आमचे विषय कसे मांडणार? विषय पत्रिकेवरती आले आल्याशिवाय चर्चेला कसं येणार? मग ह्यांनी सांगायचं जागा अडवली, मग बरोबर आहे. तसं असेल तर मग दिसताना सकृतदर्शन तसं दिसताना जागा अडवली हो का नाही मला सांगा ना. ती विशेष कार्यकारिणीची अगोदर बैठक ठरते, ते विषय पत्रिका हे करतात, कायम करतात, आणि तीच विषय पत्रिका आम्हाला मिळते आणि म्हणतात ह्या ह्या तारखेला मीटिंग आहे. आता 29 त्यांनी मीटिंग बोलली काय? मग ह्यांनी विषय ठरवायचे, आम्ही आपलं बसायचं काय? आम्हालासुद्धा एक डायरेक्टर म्हणून अधिकार आहे ना.